जुन्या पेन्शन योजनेसाठी निरंतर लढा हा चालूच राहील असं सांगत 14 मार्चपासून बेमुदत संपाची घोषणा विश्वास काटकर यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्यात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी लढा उभारण्यात आलाय. राज्य सरकारी कर्मचारी संघटना या कमी पुढाकार घेते. याच संदर्भात सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका नगरपालिका कर्मचारी तसंच कंत्राटी कर्मचारी वर्ग यांची समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे निमंत्रक म्हणून विश्वास काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत संघटनेची भूमिका जाहीर करताना जुनी पेन्शन योजना आम्ही मिळवूनच राहू याकरता 14 मार्चपासून बेमुदत संपाचा पवित्रा घेण्यात आलाय. कर्मचारी वर्गासमोर संघटनेची भूमिका विशद करताना विविध विषयांचा वाहपोह करण्यात येत असल्याची माहिती विश्वास काटकर यांनी दिली. निश्चितपणे जी मागणी आम्ही करतो आहोत ती देशातल्या 5 राज्यांनी ऑलरेडी मान्य केलेली आहे. 6वं सिक्कीमचं राज्य या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी जुनी पेन्शन लागू सर्वांना करणार आहे. महाराष्ट्र 7वा ठरावा यासाठी आमचा सरकारवरती दबाव आहे आणि या दबावापोटी त्या एकंदरीत राज्यातल्या सर्व कर्मचारी शिक्षकांच्या भावना जर लक्षात घेतल्या तर हा 14 मार्च 2023 पासून जो संप सुरू होतो आहे त्या संपातून राज्य शासनाला निश्चितपणे या प्रश्नावरचा तोडगा काढण्याशिवाय गत्यंतर नाही अशी आमची भूमिका त्या ठिकाणी राहणार आहे.